अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राजेश व छत्रपती यांची 390वी जयंती राहे इन्सानियत फाउंडेशन जामनेर यांच्या वतीने जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करून साजरी करण्यात आली। आज 19 फेब्रुवारी 2020 आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आमच्या फाउंडेशनतर्फे रहे इन्सानियत फाउंडेशन आम्ही फळ वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आज शिवजयंतीनिमित्त आम्ही कर्म अभिनंदन केलेलं आहे। या माध्यमातून आम्हाला ज्या हिशोबानं इस्लाममध्ये एक गोष्ट शिकवण्यात आली किंवा जर आम्हाला कोण्या महान व्यक्तीचा जयंती साजरा करायचा असेल तर तिच्यात तुम्ही फुजूल खर्ची रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम त्या माध्यमातून आम्ही त्या हिशोबानं खर्च केलेला आहे आणि फळ वाटपाचा कार्यक्रम आम्ही ठेवण्यात सत्कर्म राबविला आहे। आमचं फाउंडेशनचं नाव आहे राय इंटरनेट फाउंडेशन आणि आम्ही दररोज खिचडीचाही याच पाठोपाठ आम्ही कार्यक्रम करतो। नेहमी हा 2 वर्षापासून आमचा उपक्रम चालू आहे। येणारा हा वर्ष हा आमच्यासाठी तिसरा असेल। 2020 हा पूर्ण आमचा दुसरा वर्ष होऊन जात आहे। त्या हिशोबानं आमचा कार्यक्रम चालू आहे। आज रोजी जामनेर शहरामध्ये शिवजयंती महोत्सव
मोठ्या उत्साहात सकाळपासून साजरा होत आहे. आणि आज विशेष म्हणजे जामनेर शहराची एक विशेष अशी कामगिरी की ज्यामध्ये सकाळपासून मी बघतोय, सकाळपासून आपल्या जामनेर शहरातील सर्व मुस्लिम बांधव सकाळपासून शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतात. सकाळी नगरपालिका चौकामध्ये मोठ्या प्रमाणात जमाव त्या ठिकाणी साजरा करीत असताना, उत्सव साजरा करीत असताना त्या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांनी, त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व हिंदू बांधव यांना सर्व पाण्याची व्यवस्था केलेली होती. आणि त्या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधव स्वतः हातात पाण्याची ट्रे घेऊन प्रत्येकाजवळ जाऊन त्या ठिकाणी सर्वांना पाणी पाजत होते आणि आस्थेने विचारपूस करत होते. अशा प्रकारचा अनुभव मला प्रथमच माझ्या नोकरीमध्ये दिसून येतो. आणि आजसुद्धा शिवजयंतीनिमित्ताने मुस्लिम बांधवाच्या वतीने सामान्य रुग्णालय जामनेर या ठिकाणी जे रुग्ण आहेत, जे या ठिकाणी पेशंट भरती आहेत, त्यांना शिवजयंतीच्या निमित्ताने आपण त्यांना फ्रूट जे फळे वाटप त्यांचा कार्यक्रमसुद्धा मुस्लिम बांधवाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. ही फार एक चांगली गौरवाची बाब आहे. आणि सर्व समाजातील सर्व धर्मातील लोक ज्याप्रमाणे महाराजांनी 18 पगड जातीसोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि सर्व धर्माचे सर्व समाजाचे लोक जोडून घेतले, त्या प्रकारचा काहीसा अनुभव आज जामनेर शहरामध्ये येतो आहे. आणि जामनेर शहरातील सर्व मुस्लिम बांधव, सर्व समाजाचे, इतर सर्व धर्मियाचे सर्व लोक एकत्रपणे आपण शिवजयंती साजरी करतो हा एक चांगला बाब आहे आणि चांगला संदेश या निमित्ताने इतर ठिकाणी सुद्धा जाईल. आणि एक मिसाल म्हणून जामनेर शहरातील मुस्लिम बांधव यामध्ये आग्रही राहतील. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.